आणि दिवसभर खेळ तरी यांचं समाधान होत नाही. मयुरी समाधान नाही झालं तुझं? शाळेसाठी पाहूया. आम्ही 20 वर्षे इथे काम करतोय. हे पहा मुलांना, माझ्याकडे पहा. मी तुमच्या शाळेमध्ये नवीन आलेला आहे. तुम्ही मला सर्वजण सूरज सर म्हणू शकता. आणि बरं का, माझ्या तासाला बिलकुल गप्प बसायचं नाही. मस्त मजा करायची, धमाल करायची, आणि मजा करत करत आपण शिकायचं. हे पहा, आज माझ्या शाळेचा पहिला दिवस. तुम्हाला गाणं आवडतं? हो. मग आपण पहिल्यांदा गाणं म्हणू. मी म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं. चालेल? हो. करायची सुरुवात? हा, म्हणा माझ्या मागे. हा मोहंगे कामिया, झाला पोरका संवाद.
झगडे नाही, उद्या आपण कुत्रा आडू खेळायचं. काय खेळायचं? आज शिक्षणाचं बघ कसं सुटलंय वार, नव्या जगाचा उंबरा. अरे मग सरांनी श्री केशर फुकेशर यांची माहिती सांगितली. हो ना सर, चांगले शिकवतात. गाडीची पार वाट लावलीत माझ्या तुम्ही, दगडाने खरबडून ठेवलं तिला. तू पाहिलं का काय? तू पाहिलं कोणी केलंय? नाही पाहिलं. कोणी केलं? अरे तुमच्यावर मुलासारखा प्रेम करतो, प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासाठी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. अरे जीव लावून तुम्हाला मी शिकवते वर्गात, आणि माझ्या गाडीची वाट लावलीत. दगडाने खरबडलं तिला. अरे कोणी केलं? तू पाहिलं? तू पाहिलंस? तू पण नाही पाहिलं? कोणीच पाहिलं नाही. पार गाडीची वाट लावली. जा मला तुमच्याशी बोलायचं नाही. निघा निघाय तू आता. मला किती प्रेम कराय पोरांवर. सर थांबा सर. गुरु
गुरुजी जमीन लिहिलं. हे तू लिहिलंस का लिहिलंस गा का लिहिलंस? आमच्या ना घराच्या समोर ना एक ना सुरेश काका राहतात, त्यांची ना गाडी ना चोरीला गेली म्हणून मी हे लिहिलंय. मग त्याचं काय झालं? तुमची गाडी चोरीला जाऊ आणि गेली तरी ती सापडावी म्हणून मी सुरेश लिहिले. माझी गाडी चोरीला जाऊ नये म्हणून तू येलेला आहेस. किती संवेदनशील आहे मन तुझं. खरं म्हणजे माझीच चूक झाली, मीच कमी पडलो तुम्हाला समजून घ्यायला. आओ देशमुख सर, आओ देशमुख सर. ओ सर, पाहा माझ्या मुलांकडे. मला माहित आहे माझी शिकवण कधीच वाया जायची नाही. हो सर, आपल्याकडून खूप काही शिकता येईल मला. मी प्रयत्न करेन प्रत्येक मूल समजून घेण्याचा. उद्यापासून माझ्यासाठी नवीन सुरुवात असेल सर. माझ्यातल्या गुरुजीला बाळा करशील का रे माफ, पुन्हा कधी हातून माझ्या नाही होणार हे पाप. पुन्हा कधी हातून माझ्या नाही होणार हे पाप.